हॅलो फ्रेंड्स, आज आपण आलो आहे प्रतिमास किचनमध्ये. मी आज तुम्हाला दाखवणार आहे माझी नेक्स्ट रेसिपी. तर आज आपण बघूया. मी घेतलेला आहे, लांब चिरून घेतलेला आहे कोबी आणि वाटाणे, बटाटा, हिंग, मिरची, टोमॅटो, हळद, लाल तिखट, मीठ, मोहरी आणि लागणारं तेल. ओके, चला तर मग करूया सुरुवात. चला, मी आधी गॅस पेटवते आणि एक कढई घेतली. कढईमध्ये भाजीला लागणारं तेल घेतलं. हां, तेल झालेलं आहे गरम. मी त्यात टाकते फोडणीला आधी थोडासा हिंग आणि आता टाकते फोडणीला मोहरी. बघा, मोहरी छान तडतडलेली आहे. आता टाकते चार ते पाच मिरच्या घेतल्या होत्या, थोड्या कमी तिखटवाल्या आणि अशा लांब चिरून घेतलेल्या आहे. आणि लगेच त्यात टाकते, गॅस थोडा कमीवर करते आणि बटाटे टाकते. त्यात टाकते परत वाटाणे. हे होऊ द्यायचं थोडा 2 मिनिट, म्हणजे बटाटे चांगले होतील. हां, आता बघूया वाटाणे आणि बटाटा झाला का. हां, झालेला आहे. आता त्यात मी टाकते टोमॅटो. टोमॅटो परतून घेते आणि ते सॉफ्ट झाले की मग आपण बाकीचं टाकूया. हां, बघूया आता. हां, झालेलं आहे सगळं, असं छान झालेलं आहे. आता मी चवीपुरतं मीठ घालते. आता मीठ घातलेलं आहे आणि आता हळद घालते आणि थोडंसं लाल तिखट घालते, कारण आपण मिरची घातलेली, लाल तिखटाने भाजीला कलर जरा चांगला येईल. आणि आता परत एकदा मिक्स करून घेऊ आणि याला असंच 1 मिनिट होऊ देऊया. आता यात आपण टाकूया कोबी, धुवून चिरलेला कोबी. मिक्स करायचं, छान मिक्स कर. बघा, छान पूर्णपणे मिक्स झालेली आहे, एकत्र झालेली आहे. आता आपण याला त्याचा गॅस थोडा कमीवर करूया. कमीवर केलं की पाळ त्याच्यावर झाकण झाकायचं आणि मग याच्यावर थोडंसं पाणी घालू आणि मग ते वाटेने सिजे होणार. आता थोडं परत आपण झाकण उघडून बघते. बघूया, हां होत आली आहे भाजी. परत आपल्याला थोडं 5 ते 10 मिनिट याला जरा होऊ द्यायला लागेल. परत झाकण झाकून ठेवते याचं. आणि तसंच ठेवायचं, म्हणजे ती आपोआप वाफेनीच होणार भाजी. चला, आता झाकणावरचं पाणी वाफेनेही झालेलं आहे. बघते भाजी उकडून झाली की नाही. वाव, झाली आपली भाजी तयार. ते आता यात मी थोडंसं कोथिंबीर घालणार. झाली भाजी. चला तर बघा, आपली भाजी तयार, आलू मटर आणि कोबीची भाजी. का पुन्हा भेटूया नवीन भाजीसह, नवीन रेसिपीसह. थँक्यू.